महागडी कार घेण्यासाठी मित्रानेच मित्राचे 40 लाख रुपयांसाठी अपहरण करून खून केल्याची खळबळजनक घटना पुणे शहरातील युनिव्हर्सिटी कॅम्पस येथे घडली. दाक्षिणात्य चित्रपट खतरनाक खिलाडी 2 पाहून यातून प्रेरणा घेऊन खून केल्याची कबुली आरोपीने भोसरी पोलिसांना दिली आहे. आरोपी उमर नसीर शेख याने खतरनाक खिलाडी 2 हा चित्रपट पाहिला. यातून प्रेरणा घेऊन मित्राचे अपहरण करत 40 लाख रुपयांची खंडणी उकळायची अशी योजना आखली. त्यानुसार रात्री 8:30 सुमारास दापोडी येथील अब्दुलच्या घरी जाऊन त्याला दुचाकीवरून पुण्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस येथे घेऊन गेला. दोघांमध्ये बिअरची पार्टी झाली. त्यानंतर मात्र आरोपी उमरने मित्राचा गळा ओढून खून केला. दरम्यान मयत अब्दुलच्या घरच्या व्यक्तीला फोन लावून 40 लाख रुपयांची खंडणी मागितली. परंतु मयत अब्दुलचे वडील हे भंगारचा व्यवसाय करत असल्याने त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते. आरोपी उमरला कोणीतरी चुकीची माहिती दिली होती. त्यांच्याकडे खूप पैसे आहेत असं सांगण्यात आलं होतं. आरोपीला महागडी कार घ्यायची होती. बाईट शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक. दरम्यान आरोपी आणि मयत यांनी अनेकदा युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये बिअर पार्टी केली होती असं पोलिसांनी सांगितले. अवघ्या काही तासातच आरोपीला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली. काल दिनांक 11 रोजी रात्री 11:30 दरम्यान एक खबर मिळाली की एक 17 वर्षाचा अब्दुल सिद्दीक नावाचा युवकाचा अपहरण करण्यात आलेला आहे. त्या खबरीतून आम्ही अधिक तपास करता असं निदर्शन आलं की सदरच्या युवकाला कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं घेऊन गेलेला आहे आणि त्या युवकानं त्याच्या भावाकडं आणि मित्राकडं खंडणीची मागणी केलेली आहे 40 लाख रुपयाची. त्याच्यामध्ये अधिक तपास करता आम्हाला एक संशयित इसम मिळून आला. त्या संशयित इसमाकडं आणि आवाजाच्या नमुन्यातून आम्हाला निदर्शन आलं की त्या जवळच्या मित्रानंच त्याला घेऊन गेलेलं आहे. त्यानुसार त्या जवळच्या मित्रालाच उमर शेख त्याला अधिक चौकशी करता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यानं सांगितलं की त्याला घेऊन पुणे युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये तो गेला. तिथून त्याचा गळा ओढला आणि त्याचा खून केलेला आहे व 40 लाख रुपयाची खंडणी त्याच्या भावाला मागितलेली आहे असं तपासात निष्पन्न झालं. त्यानुसार त्या उमर शेखला अटक करण्यात आली आहे.